नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश पुन्हा सर्वांचं स्वागत करतोय नवा दिवस नवा विषय आणि आज आपण वन पॉइंट सिक्स द वाईल्ड या लेसनचा सेकंड पार्ट करतोय पहिल्या पार्टमध्ये आपण किरण पुरंदरे यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेला एक्स्ट्रॅक्ट वाचला समजून घेतला आणि मजा आली आणि आता आपण त्याच लेसन मधला सेकंड पार्ट जो एका मॅगझिन मध्ये आलेलं आर्टिकल आहे कुठल्या मध्ये तर सी एन ट्रॅव्हलर मध्ये पब्लिश झालेलं आर्टिकल आहे आणि कोणाविषयीचं आहे तर ते आर्टिकल शाज जंग यांच्याविषयीचं आहे तर आज जो आपण पाठ करतोय किंवा आज जो आपण पाठ घेतोय वन पॉइंट सिक्स मधला सेकंड पार्ट तो शाज जंग यांच्याविषयीचा आहे तर नेमके शाज जंग कोण होते आणि कोण आहे तर शाज जंग हे फोटोग्राफर आहेत सिनेमॅटोग्राफर आहेत बिग कॅट ट्रॅकर आहेत किंवा लॉजिंग बिझनेसमध्ये आहेत त्यानंतर मॅन आणि अॅनिमल म्हणजेच माणूस आणि अॅनिमल्स प्राणी यांच्यामध्ये जे होणारे संघर्ष आहेत त्या संघर्षाचं निरसन किंवा ते संघर्ष कसे कमी केले जातील यावर अभ्यास मांडणारे व्यक्ती आहेत म्हणजेच आपण असं म्हणू शकतो ऑल इन वन अनेक क्वालिटीज असणारं व्यक्तिमत्व अनेक वेगवेगळ्या क्वालिटीज असणारं व्यक्तिमत्व आहे फोटोग्राफर आहेत सिनेमॅटोग्राफर आहेत आणि बिग कॅट ट्रॅकर बिग कॅट मीन्स काय कॅट फॅमिली मीन्स लायन लेपर्ड टायगर स्नो लेपर्ड या सर्वांना आपण बिग कॅट फॅमिली म्हणतो आणि ट्रॅकर म्हणजे काय तर त्यांना फॉलो करून त्यांचा अभ्यास करणे स्टडी करणे फॉलो टू स्टडी आपण असं म्हणू शकतो तर बिग कॅट ट्रॅकर ते फोटोग्राफर आहेत सिनेमॅटोग्राफर आहेत आणि सोबत बिग कॅट ट्रॅकर आहेत म्हणजेच या कॅट फॅमिलीच्या अॅनिमल्सला ट्रॅक करून त्यांचा स्टडी करतात त्यांचा बिहेवियरचा स्टडी करतात आणि सोबत ते लॉजिंग बिझनेसमध्ये सुद्धा आहेत म्हणजे हॉटेलिंगच्या बिझनेसमध्ये सुद्धा आहेत आणि एवढंच नव्हे तर मॅन ॲनिमल म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यामध्ये जे संघर्ष होतात त्या संघर्षांचं निरसन करण्यासाठी सुद्धा ते अनेक स्टडी अनेक लेवलवर जाऊन स्टडी करतात आणि या व्यक्तीविषयी आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे या व्यक्तीविषयी की या व्यक्तीचं करिअर फायनान्स फायनान्समध्ये होतं सुरुवातीला ते फायनान्स मध्ये करिअर करणार होते आणि अचानक त्यांनी टर्न घेतला आणि त्यांचं करिअर त्यांनी आज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं नेमकं हे करिअर त्यांनी काय बरं चूज केलं नेमकं आयुष्यामध्ये असा काय टर्न आला की ज्यामुळं त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांनी या नवीन जर्नीला सुरुवात केली हाच आपला आजचा लेसन असणार आहे इंटरेस्टिंग असेल सो लेट स्टार्ट सो वेन ही वॉज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल याला प्रोनाऊन्स करताना नागर किंवा नगर होल किंवा नगर होले असं तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता ऑफिशियली या जंगलाला या जंगलाला ऑफिशियली राजीव गांधी नॅशनल पार्क सुद्धा म्हणण्यात येतं एकच आहे नागरहोले जंगल किंवा राजीव गांधी नॅशनल पार्क एकच आहे आणि त्यावेळी त्यांचे जे शाहजंग यांचे फोटोग्राफी आहे किंवा यांचे जे फोटोज आहेत ते फोटोज एक्झिबिट केल्या जायचे किंवा ते करत होते कुठं आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज आफ्रिकेच्या जंगलातील काढलेल्या सफारीसचे त्यांचे फोटोज शो केसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज वेगवेगळ्या सिटीजच्या महत्त्वाच्या सिटीजच्या आर्ट गॅलरीजमध्ये त्यांचे फोटोज एक्झिबिट व्हायचे त्यांच्या फोटोंचं एक्झिबिशन व्हायचं आणि सोबत त्यांना एक आणखी गोष्ट करायला आवडायची ती म्हणजेच त्यांना चर्चा करायला डिस्कशन करायला आवडायचं कुणासोबत जी लोक इंटरेस्टेड आहेत प्लॅनेट कॉन्झर्वेशनसाठी किंवा प्लॅनेट या भूमीवर किंवा या अर्थवर या मदर अर्थवर जे जे रिचेस आहेत ज्या ज्या या पृथ्वीला समृद्ध करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचं किंवा या मदर अर्थचं कॉन्झर्वेशन करणाऱ्या करण्यासाठी इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांशी चर्चा करायला त्यांना खूप आवडायचं हा त्यांचा म्हणजे एकंदरीत ते एनवायरमेंटशी त्यांची नाळ जुडलेली आहे वाईल्ड लाईफशी त्यांची नाळ जुडलेली आहे मदर अर्थ यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आहे सो so, शाज जंग जेव्हा एकदा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग ते सांगतात की प्रकारे त्यांचा इंटरेस्ट हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे किंवा क प्रकारे त्यांचा इंटरेस्ट हा फेलायन्समध्ये किंवा कशा प्रकारे त्यांचा इंटरेस्ट हा बिग कॅट्समध्ये वाढला ते सांगतात की एकदा काय झालं श शाज रिकॉल्स म्हणजे शाज यांना आठवतात ते आठवून सांगतात रिकॉल्स मीन्स रिमेंबर आठवून सांगतात विथ ग्रेट क्लॅरिटी आणि त्यांना अजूनही अगदी स्पष्टपणे तो अनुभव आठवतो दॅट इन्सिडेंट अल्टिमेटली लीड्स टू आणि त्याच इन्सिडेंट दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट लीड्स हिम टू कशाकडे फिलाइन्सकडे त्याचा कल गेला फेलाइन्स म्हणजे काय असतं फेलाइन्सचा अर्थ होतो की ॲनिमल्स ऑफ द कॅट फॅमिली फेलाइन्स म्हणजेच अॅनिमल्स ऑफ द कॅट फॅमिली कॅट फॅमिलीला आपण काय म्हटलं होतं टायगर लायन्स लेपर्ड चिता किंवा स्नो लेपर्ड्स या सर्वांना आपण कॅट फॅमिली म्हटलं होतं आणि त्यांनाच आपण फेलायन्स म्हणत असतो तर या फेलायन्समध्ये त्यांचा इंटरेस्ट कधी आणि कशाप्रकारे वाढला तेच सांगत आहेत की एक इन्सिडेंट असा घडला जो त्यांना अजूनही अगदी क्लिअरली आठवतो की ज्या इन्सिडेंटमुळं त्यांचं जे करिअर होतं दॅट हीच करिअर डेडिकेटेड टू फायनान्स फर्स्ट म्हणजे सुरुवातीला त्यांना फायनान्समध्ये करिअर करायचं होतं पण त्या इन्सिडेंटनंतर अचानक त्यांचा कल फेलायन्सकडे म्हणजेच त्यांचा कल ह्या बिग कॅट्सकडे त्यांचा कल गेला तो काय इन्सिडेंट होता तो समजून घेऊ बघा इट वॉज समवेअर अराऊंड सनसेट मीन्स इट वॉज इट वॉज द टाईम ऑफ सनसेट वी वर ॲट जंक्शन अँड द डिअर वर कॉलिंग वी हर्ड द कॉलिंग ऑफ डिअर वी हर्ड द नॉइस नॉइस ओवर देअर आम्हाला डिअरचा नॉइस हरणांचा आवाज ऐकू आला ही सेज पुढे ते सांगतात वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न आणि आम्ही ब्लाइंड टर्न वर होतो ब्लाइंड टर्न मीन्स पुढचं जेव्हा आपल्याला काहीच दिसत नाही त्याला आपण ब्लाइंड टर्न म्हणतो सो वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न ही कंटिन्युअस अँड अप अ हेड आणि जेव्हा आम्ही तो टर्न घेतला तेव्हा अप अहेड आमच्या पुढं आम्ही काय पाहतो ऑन द पाथ त्या मार्गावर त्या रस्त्यावर वॉज धिस ओल्ड लेपर्ड देर वॉज अन ओल्ड लेपर्ड ऑन आर वे आमच्या मार्गावर एक जुना जुना म्हटल्यापेक्षा एक म्हातारा म्हणू या सॉरी म्हातारा लेपर्ड आमच्या रस्त्यावर होता यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम तुम्ही अगदी सहज सांगू शकता ही वॉज पास्ट हिज प्राईम आता प्राईमचा अर्थ काय होतो पास्ट द प्राईमचा अर्थ होतो याला ईडीएम म्हणू शकतो आपण पास्ट वन पास्ट समवन्स प्राईम म्हणजेच जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा प्राणी जेव्हा थोडा वयांमुळं किंवा एखाद्या कुठल्याही प्रॉब्लेममुळे जेव्हा तो निकामी होतो किंवा तो त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याचा उपयोग संपून जातो तो आता युजफुल राहत नाही तेव्हा आपण म्हणतो की पास्ट समवन्स प्राईम ठीक आहे म्हणजे एखादा व्यक्ती आहे की जो त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याचे दोनही पाय गेले आता आपण त्याला काय म्हणू ही पास्ट इज ही प्राईम म्हणजे त्याच्यामधला जो युजफुलनेस आहे किंवा त्याच्यामधली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते संपलेली तो, तो, तो तर निरुपयोगी झालेला आहे तर अशाच प्रकारचा एक लेपर्ड आम्हाला आमच्या रस्त्यावर दिसला जो लेपर्ड वयस्कर झाल्यामुळं त्याची प्रोडक्टिव्हिटी खतम झाली आहे किंवा तो आता निकामी किंवा तो तितकासा युजफुल राहिलेला नाही आहे तो वयस्कर झालेला आहे जंगल हॅट टेकन अ टोल ऑन हिम जंगल हॅट टेकन अ टोल टेकन अ टोलचा अर्थ होतो की जेव्हा आपण पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाच्या दोन अनाउन्समेंट आपल्याला करायचे आहे एक पहिली अनाउन्समेंट म्हणजे आपण दहावी आणि बारावीची नवीन बॅच स्टार्ट करत आहोत अगदी युट्यूबला आपण दहावीची नवीन आणि बारावीची नवीन बघा टेन्थचे तुमचे जे भाऊ बहीण जवळच्या ओळखीचे मित्र मैत्रिणी असतील सर्वांना सांगा की आपण टेन्थ आणि ट्वेल्थ ची नवीन बॅच स्टार्ट करतो आहोत आणि सर्व लेक्चर्स हे लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्व बॅचेस सर्व लेक्चर्स युट्यूबला नव्यानं होतील सर्व लाईव्ह लेक्चर्स होतील त्यामुळं तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दहावी आणि बारावीच्या नवीन बॅचेस आपण स्टार्ट करतोय हा पहिला मुद्दा आणि ज्या मुलांनी अजूनही माझं ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी यूट्यूबला जाऊन माझं सॉरी प्ले स्टोअरला जाऊन माझं ॲप डाउनलोड करायचं त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता चला पुढ पहिला मुद्दा आणि सेकंड मुद्दा हा आहे की ज्या लोकांना इंग्लिश जमत नाही किंवा कठीण वाटते किंवा ज्या लोकांना वाटतं की मला इंग्लिश अगदी बेसिकपासून शिकून घ्यायची आहे मग तुम्ही सेवन्थ एट नाईन टेन्थ एलेवन ट्वेल्थ बी ए बी कॉम कुठल्याही क्लासमध्ये असू द्या तुम्ही टीचर आहात तुम्ही स्टुडंट आहात तुम्ही हाऊस आहात तुम्ही कोणीही असू द्या ज्याला ज्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे वाचायचं आहे ज्याला इंग्लिश बेसिक पासून शिकवून घ्यायची आहे अगदी नाऊन प्रोनाउन पासून तर अगदी इंटरमिजिएट लेवलपर्यंत आणि स्पोकन इंग्लिशचं ज्यांना बेसिक समजून घ्यायचं आहे त्या सर्वांसाठी आपण लॉन्च केला आहे नवीन कोर्स अगदी नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण तो कोर्स लॉन्च केलेला आहे आणि जवळपास दोन महिने म्हणजे साठ दिवस कोर्स चालेल आणि चार महिन्यांपर्यंत त्याचा ॲक्सेस असेल तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुमचं लेक्चर दररोज एक लेक्चर दररोज टेस्ट अशा प्रकारे भरपूर मटेरियल तुम्हाला अवेलेबल होणार आहे त्यामुळं ज्या लोकांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्या लोकांनी माझ्या ॲपवरनं हा कोर्स विकत घेऊ शकता किंवा ज्या लोकांना ते जमणार नाही ज्या लोकांकडे ऑनलाईन पेमेंटची व्यवस्था नाही फोनपे गुगल पे पेटीएम पे वगैरे नसेल त्या लोकांनी मला कॉल करायचा आहे माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे नाईन सेवन सिक्स थ्री टू सिक्स वन झिरो फाईव्ह एट या नंबरला कॉल करायचा आहे आणि तुम्ही कॉल करून माझा हा कोर्स परचेस करून घेऊ शकता चला पुढे जाऊया एखाद्या गोष्टीचा आपल्यावर जेव्हा बॅड इफेक्ट होतो त्याला टेकन टोल म्हटलं जातं म्हणजे जंगलाचा बॅड इफेक्ट जंगलामधलं जे काही सर्व एकंदरीत वातावरण आहे ते त्याच्या आता त्याच्या बॉडीला त्याच्या वयाला सूट होत नाहीये म्हणून म्हटलेलं आहे जंगल हॅड टेकन टोल ऑन हिम किती इंटरेस्टिंग सर्व वर्ड्स आहेत एडियम्स आहेत फ्रेझेस आहेत वर्बल फ्रेज आहे किती सुंदर वापरलेले आहेत बघा सो so ही ओनली हॅड थ्री कॅनियन्स त्यांच्या तोंडात फक्त कॅनियन्स किती उरले आहेत फक्त तीन कॅनियन्स उरले आहेत केनियन्स म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की जे आ, आपले पॉइंटेड टीथ असतात मग ते प्राण्यांचे असू द्या किंवा ते माणसांचे असू द्या आपल्याला जे पॉइंटेड टीथ असतात पॉइंटेड टीथ अगदी आपल्या याच्यामध्ये जे त्याला आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये पॉइंटेड जे टीथ असतात ते म्हटलं कॅनन्स तर त्याच्या तोंडात फक्त आता तीन पॉइंटेड टीथ उरलेले आहेत हीज आईज वर सगिंग वर सगिंग सगिंगचा अर्थ म्हणू शकतो आपण विक त्याची जे नजर आहे किंवा डोळे आहेत ते विक झालेले आहेत एकंदरीत तो म्हातारा झालेला आहे क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मॅन आणि अगदी त्या ओल्ड लेपर्डच्या बाजूने अगदी त्या ओल्ड लेपर्डच्या बाजूने देर वॉज अन यंग गुड लुकिंग मेल एक गुड लुकिंग मेल लेपर्ड आहे जो यंग लेपर्ड आहे कदाचित त्याचा मुलगाही असू शकतो नक्की कोण आहे माहिती नाही पण कदाचित मुलगा असू शकतो गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू सून टू कम इन टू हिस प्राईम बघा काय म्हटलंय प्राईम हा वर्ड आलेला आहे ओके प्राईम म्हणजे आपण काय म्हटलं होतं एखाद्या व्यक्ती किंवा ॲनिमलचा युजफुलनेस प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याच्यामधला जो एक जोश असतो तो म्हणू शकतो आपण की तो जो ओल्ड वन आहे ओल्ड वन लॉस्ट हिज प्राईम ओल्ड वन पास्ट हिज प्राईम अँड द यंग वन सून टू कम इन टू हिस प्राईम त्याने त्याची प्रोडक्टिव्हिटी संपवली आहे त्याच्यामधला जोश संपवला आहे जिंदा दिली हो चुकी है ओल्ड वाले की अँड ये जो है ंग वन है इसके अंदर जो जोश है जो प्रोडक्टिविटी है वो कायम है या फिर अभी आने वाली है मीन्स धिस वन इज अबाउट टू रूल धिस टू बी द किंग धिस वन इज गोइंग टू बी द प्राइम वन ओके इट वॉज लाइक लुकिंग एट द पास्ट एंड द प्रेजेंट एंड वेन ही वॉज सींग एट Both leopards. There was two There were two leopards. The first one was old, and the second one was young. And when he was seeing at them, he thought that I am looking means he was looking at the present and at the past at the same time. Means so, past and the present. Me a vidi hai. असं मला वाटतं वाटत होतं जेव्हा मी त्या दोन एक म्हातारा आणि एक अगदी यंग मी दोन लेपर्सला पाहत होतो तेव्हा इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी फाईट आणि जेव्हा हे दोन लेपर्ड्स एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे निश्चितपणे या दोघांमध्ये फाईट होणार आहे हे मला लक्षात आलं अँड अनफॉर्च्युनेटली पण मी ती फाईट पाहू शकलो नाही बिकॉज सन वॉज अबाउट टू सेट मी सन वॉज सेटिंग सन वॉज सेटिंग त्यामुळं सूर्यास्त होण्याचा वेळ झाला असल्यामुळं वी हॅड टू लिव्ह आम्हाला जावं लागलं बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट उनसे रहना नहीं हुआ जैसे ही सुबह हुई वो उस स्पॉट पर गए देखने के कि की वही क्या हुआ है ओके सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड आणि तिथे पाहतो तर काय एका हाय रॉकवर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बाजूला हाय रॉकवर

अक्रॉस ही फेस आणि चेहऱ्यावर तो घाव होता आणि त्या घावामुळंच त्यांना स्कारफेस हे नाव देण्यात आलं होतं हे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल ओके ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल अँड दॅट लेपर्ड वॉज सिटिंग देअर लाईक ही वॉज द किंग ऑफ द जंगल ही वॉज सिटिंग देअर इन दॅट मॅनर इन दॅट ऍटिट्यूड लाईक ही वॉज द ऑर किंग ऑफ द जंगल आय न्यू राईट दॅन दॅट ही हॅड टेकन ओव्हर टेकन ओव्हर मीन्स टू टेक कंट्रोल ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीचा कंट्रोल घेणे त्याला म्हणतो आपण टेक ओव्हर करणे सो ही हॅड टेकन ओव्हर दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हेम आणि त्याने कंट्रोल घेतला आहे म्हणजेच त्याने आतापर्यंत त्या एरियावर राज्य करणारा तो जो म्हातारा लेपर्ड आहे त्या जे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीने जसा वारसा घ्यायचा असतो अगदी त्या म्हाताऱ्या लेपर्डकडून या यंग लेपर्डने सत्ता घेतलेली आहे या ॲटिट्यूडमध्ये तो बसला आहे ही वॉज जस्ट लाईक किंग ऑफ द जंगल अँड आय न्यू राईट दॅन की मला तोपर्यंत कळलेलं होतं काय कळलं होतं की ही हॅड टेकन ओव्हर मीन्स त्याने कंट्रोल घेतलेला होता दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम त्याच्यासाठी ती नवीन जर्नी होती इथून त्याचा नवा प्रवास सुरू झालेला होता अँड फॉर मी ऑल्सो त्याच्यासाठीच नव्हे त्या लेपर्डनं स्वतःचा नवीन प्रवास सुरू केला होता यात काहीच दुमत नाही बट नॉट ओन्ली दॅट लेपर्ड बट आय ऑल्सो आय एम स्टार्टेड मी सुद्धा आय ऑल्सो स्टार्टेड माय न्यू जर्नी मी सुद्धा माझा नवीन प्रवास स्टार्ट केला होता फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड द विक्टर विक्टर मीन्स जिंकलेला दॅट विनर विनर कुणाला म्हटलेलं आहे विनर म्हटलेलं आहे त्या लेपर्डला ज्या लेपर्डने यंग लेपर्डला म्हटलेला आहे विक्टर दॅट यंग वन त्याला म्हटलं विक्टर विक्टर मीन्स जिंकलेला याला आपण विनर म्हणूया ओके विनर सॉरी विनर ओके आणि त्याचं नाव ठेवलं आहे स्कारफेस त्याच्या चेहऱ्यावर जो एक घाव आहे त्याच्यामुळे त्याचं नाव ठेवलंय स्कार्फेस सो फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड विक्टर स्कार्फेस एज शाज नेम्ड हिम शाहजनं त्याला नाव ठेवलं होतं स्कार्फेस एक एक गोष्ट लक्षात ठेवायची नॉट ओन्ली मेड शाज फेमस अमॉंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी इंडियन वाईल्ड लाईफ कम्युनिटीमध्ये या शाज यांनी काढलेले स्कारफेसचे जे फोटोज आहे यामुळ ही वॉज ॲक्नॉलेज्ड ही वॉज नोटिस्ड

प्रत्येकाला वाटावं की मला ती रेप्युटेशन मिळावी त्याला म्हणून आपण ॲन्युएबल रेप्युटेशन प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये ती रेप्युटेशन असते तेवढी रेप्युटेशन त्यांना शाज यांना मिळाली ॲज अ क्रॉनिक क्रॉनिक्युलर म्हणजे काय जो सर्व पास्टमध्ये घडलेल्या घटनांचं जो रेकॉर्ड ठेवतो हो त्याला म्हणू शकतो आपण क्रॉनिकल ऑफ द वाइल्ड म्हणजे वाईल्ड गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या व्यक्तीला महत्वाच्या व्यक्तीला क्रॉनिकल म्हणतात थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कॉफेस आणि स्काफेसचे फोटो काढता काढता त्या संपूर्ण प्रवासामध्ये आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स मी बाकीच्या अनेक लेपर्ड्सला डिस्कवर केलं माझ्या त्या प्रवासामध्ये बाकी अनेक लेपर्ड्स आले हीज मेट्स त्यांचे काही सहकारी सोपती अँड डिस्कवर्ड हिज निमायसेस टायगर्स निमायसेस आता निमायसेस हा वर्ड थोडा वेगळा वाटतो की नेमकं निमायसेसचा अर्थ काय होत असेल थोडासा वेगळा वाटतो तो, तो वर्ड त्याचं एक सिम्पलचं मिनिंग असं आहे की जेव्हा फॅमिलीची हिस्ट्री जेव्हा आपण म्हणतो त्याला निमॅसेस म्हणतो फॅमिलीचं ओरिजिन ज्याला म्हणतो आपण त्याला निमॅसेस म्हणतो तर फॅमिली ओरिजिन टायगर्स या सर्वांच्या या सर्वांचे फोटोज मी काढले या सर्वांना मी डिस्कवर केलं मीन्स या जंगलामध्ये मी या सर्व गोष्टींचा बारीक अभ्यास केला आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगोनिस्ट ऑफ माय वर्क साया सायॅगोनिस्ट ऑफ माय वर्क प्रोटॅगोनिस्ट मीन्स द मेन कॅरेक्टर जे एक प्रोमिनंट महत्त्वाचं कॅरेक्टर असतं त्याला म्हणतो आपण प्रोटॅगोनिस्ट की माझ्या पूर्ण कामामधलं किंवा मी जे काही तिथं लिखाण केलं किंवा जे काही के डॉक्युमेंटेशन केलं त्यामधला अत्यंत महत्वाचा कॅरेक्टर होता साया त्याला सुद्धा मी डिस्कवर केलं व्हाईल ट्रॅकिंग स्कार्फेस स्कार्फेसला ट्रॅक करताना किंवा स्कार्फेसला शोधत असताना मला साया सुद्धा भेटला वर्ल्ड फर्स्ट ब्लैक पहिला हालाक पैंथर होता वॉज दी फर्स्ट ब्लैक पैंथर वर्ल्ड फर्स्ट ब्लैक पैंथर पूर्ण जग मधला पेला ब्लैक पैंथर को शोधला को डिस्कवर केस शाहजंग केला। The बिहेवि ऑफ विच इज बींग डॉक्यूमेंटेड सो इंटिमेटली ऑन कैमेरा अगदी क्लोजली इंटिमेटली अगदी क्लोजली ते त्या ब्लॅक पॅन्थरचं सायाचं बिहेवियर मी कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी यशस्वी ठरलो आय हॅव डॉक्युमेंटेड अँड सो इंटिमेटली सो क्लोजली ऑल द बिहेवियर ऑफ द दॅट पॅन्थर हॅज बिन रेकॉर्डेड बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स प्रत्येक मुवमेंटला ट्रॅक केलं सो फार ऑल द रिसर्च ऑन द अॅनिमल हॅज बिन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स तोपर्यंत सो फार तोपर्यंत तब्तक ऑल द रिसर्च ऑन द अॅनिमल हॅज बिन डन केले गेले होते केल्या गेले होते काय केले गेले होते सर्व रिसर्च तोपर्यंत थ्रू कॅमेरा ट्रॅप्स कॅमेरा ट्रॅप्सने सर्व रिसर्च तोपर्यंत कॅमेरा ट्रॅप्सने केल्या गेलेले होते थ्रू मेनी ऑफ अनेक दिवसांच्या सो शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ ॲनिमल मेटिंग यांनी अनेक गोष्टींचे अनेक फुटेज अनेक रेकॉर्डिंग्स त्यांनी तिथं मिळवल्या अनेक फुटेजेस त्यांनी मिठ मिळवले आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होता त्यांनी ॲनिमल मेटिंग प्रकारे ॲनिमल मेटिंग करतात म्हणजे कशा प्रकारे त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्यांना त्यांनी रेकॉर्ड केलं टू पीस टुगेदर आणि या सर्व गोष्टींना एकत्र करताना द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ द ब्लॅक पॅन्थर्स लाईफ आणि अत्यंत महत्त्वाचं इनक्रेडिबल आपल्याला विश्वास वाटणार नाही अत्यंत महत्त्वाचं इनक्रेडिबल एक्स्ट्रीमली गुड एक्स्ट्रीमली गुड लँडस्केप ऑफ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ ब्लॅक पॅन्थरचं संपूर्ण आयुष्य उलगडणारं डॉक्युमेंटेशन मी कॅमेरामध्ये कैद केलं प्रत्येक क्षण प्रत्येक बिहेवियर मी कॅमेरामध्ये कैद केला साया फेस अँड पार्टस तीन तीन कॅट्स बिग कॅट्स आहेत बिग कॅट्स मीन्स मांजरी नाही आहेत हां मांजरी नाही आहेत कॅट फॅमिलीमधले ते मेंबर्स आहेत सो so, साया अँड द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कार हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी म्हणजेच साया स्कार्फेसला शोधत असताना मी जेव्हा हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी मी सार स्कार्फेसला शोधत असताना किंवा साया आणि पार्डसच्या मागे जेव्हा मी गेलो तेव्हा मी नवनवीन गोष्टींचा शोध घेतला लर्निंग अबाउट देम अँड द लॉस ऑफ देअर हॅबिटॅट मला लक्षात आलं की कशा प्रकारे त्यांचं कशा प्रकारे दे लॉस्ट देअर ऑर दे लुजस देअर हॅबिटॅट प्रकारे ते त्यांचा हॅबिटॅट त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे हॅबिटॅट मीन्स राहण्याचं ठिकाण हॅज कशा प्रकारे ते लॉस करतात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा लर्निंग अबाउट देम अँड द लॉस ऑफ दर हॅबिटॅट हॅज लेट शास टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच जेव्हा त्यांना कळलं की साया स्कार्फेस पार्डस किंवा अशा प्रकारची अनेक ॲनिमल्स आहेत की जी त्यांच्या एरियामधून त्यांच्या हॅबिटेटमधून ते बाहेर येतात लोकांच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये येतात लोकांच्या फील्ड्समध्ये येतात ते बरं येतात या सर्व गोष्टींचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं हॅज लेड शास टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया त्यांनी एक त्यांनी एक ट्रस्ट उभी केली एक ट्रस्ट एस्टॅब्लिश केली जी ट्रस्ट बफर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन की जो एक संघर्ष होतो एनिमल्स अॅनिमल्समध्ये आणि लोकांमध्ये जो संघर्ष होतो त्या संघर्षाला थांबवण्यासाठी त्यांनी या प्रकारच्या या प्रकारच्या एक ट्रस्टची स्थापना केली इट्स अन एजन्सी आणि ही एजन्सी नेमकी काय करायची एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन दी फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट फ्रिंज मीन्स बॉर्डर ऑफ द फॉरेस्ट ठीक आहे फ्रिंज मिन्स बॉर्डर ऑफ द फॉरेस्ट दॅट एजन्सी एज्युकेट्स विलेजर्स गावातील खेड्यातील लोकांना जी लोक अगदी कुठं राहतात त्या जंगलाच्या बॉर्डरवर राहतात त्या लोकांना एज्युकेट करायची शिकवायची काय शिकवायची रे ऑफ द फॉरेस्ट द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन की कशा प्रकारे ॲनिमल्सचं कॉन्झर्वेशन कशा वाईल्ड लाईफचं कन्झर्वेशन कशा प्रकारे uh, या पूर्ण जंगलाचं कन्झर्वेशन महत्त्वाचं आहे हे शिकवण्याचं काम कोण करायची ही ट्रस्ट करायची वी आर आणि इथं इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आहे म्हणजेच कोण सांगतायत शास सांगतायत वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन तिथं ज्या एरियामध्ये त्यांनी ती ट्रस्ट उभी केली तो एरिया म्हणजेच तो एरिया कुठं आहे हार्ट ऑफ दी मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन ते त्यांना समजावून सांगायचे की आपण मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोनच्या अगदी मध्ये राहतो म्हणजे अगदी जवळ राहतो अगदी सहज आपण जिथं राहतो तिथं अगदी मानव आणि ॲनिमल यांच्यामधला संघर्ष अटळ आहे एक्सप्लेन्स शाज देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल नगरहोलच्या अवतीभवती कुठं स्पेशियल बफर झोन नाही आहे आता बफर झोन म्हणजे नेमकं काय होतं बफर झोन म्हणजे एक सेफ कॉन्झर्वेशनसाठी केलेला एरिया असतो ज्या एरियामध्ये जी वाईल्ड आहे त्यांना एक प्रोटेक्शन देण्यात येतं बफर झोन तिथं तुम्ही जाऊ नये तो बफर झोन आहे तर नगरहोलच्या अवतीभोवती कुठल्याच प्रकारचा नो स्पेसिफिक बफर झोन वॉज दॅर द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट आणि नेमकं पार्टिशन कसं करण्यात आलं होतं पार्टिशनच केलेलं नव्हतं त्यामुळं अगदी सहज त्या नागरहोल जंगलातून अगदी फील्ड्स मध्ये किंवा इकडे घरांमध्ये ती सर्व वाईल्ड अॅनिमल्स यायची म्हणून म्हटलेलं आहे द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट आणि बऱ्याच लेवलवर मग ती लोक त्यांची शिकार करायची किंवा मा त्यांना मारायचे त्यामुळं वाईल्ड लाईफचं नुकसान व्हायचं म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या ट्रस्टची स्थापना केली द कोअर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड वेअर द फील्ड्स बिगिन अगदी म्हणजेच जिथं जंगल खतम व्हायचं तिथून यांच्या फिल्ड्स यांच्या शेती सुरू व्हायच्या इन ड्राय सीझन आणि ड्राय सीझनमध्ये तर एलिफंट्स अँड अदर वाईल्ड बोर वाईल्ड बोर मीन्स वाईल्ड पीक जे असतात ना वाईल्ड पीक अगदी आतमध्ये यायचे त्यामुळं इन्कर्शन्स ऑफ वाईल्ड पीक अँड एलिफंट्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन दॅट देअर इन्कर्शन बिकेम व्हेरी कॉमन त्यांचं नेहमी येणं जाणं त्यामुळं त्यांचं जे पीक आहे तेही खराब व्हायचं त्यामुळं एक ॲनिमल मॅन एक संघर्ष पाहायला मिळायचा त्यामुळं ओल्डर लेपर्ड्स लाईक पार्डस हू हॅव लॉस्ट टेरेटरी आणि ओल्डर लेपर्ड्स जे थोडे वयस्कर झालेले लेपर्ड्स आहेत लाईक पार्डस पार्डस प्रमाणे पार्डस म्हणजे सुद्धा आता लेपर्ड आहे लक्षात आलं ना नेमकं पार्डस कोण आहे नेमकं आहे साया कोण आहे लक्षात आलं आपल्या सो पार्डस ओल्डर लेपर्स लाईक पार्डस पार्डसप्रमाणे अनेक असे ओल्ड लेपर्ड्स आहेत हू हॅव लॉस्ट टेरेटरी इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लाईफ स्टॉक आणि हे जे काही लेपर्ड्स आहेत ओल्डर लेपर्ड्स ज्यांना शिकार करणं होत नाही आणि ज्यांनी स्वतःची टेरेटरी गमावली आहे किंवा ज्यांनी स्वतःचा एरिया गमावलेला आहे ती जंगलातून गावामध्ये यायची आणि गावातील लोकांचे ज्या लाईव्ह स्टॉक्स आहेत लाईव्ह स्टॉक्स मीन्स जे आपण शेतामध्ये किंवा शेतामध्ये काम करण्यासाठी जी काही ॲनिमल्स आपल्याकडे असतात गाई असतात म्हशी असतात शेड्या असतात शेड्या बकऱ्या असतात किंवा आणखी काही असतात गुरेढोरे असतात त्यांना आपण लाईव्ह स्टॉक्स म्हणतो तर ते घेऊन जायचे धिस क्रिएट्स रिसेंटमेंट अमॉंग लोकल्स आणि त्यामुळं लोकल लोकांमध्ये तिथल्या स्थानिक लोकांमध्ये रिसेंटमेंट एक प्रकारची छीड त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची एक राग त्यांचा यायचा वाइल्ड अॅनिमल्सचा आणि त्यामुळं नो सॉरी no, ऑन ओकेजन्स लीडिंग टू अनप्लिझंट सिच्युएशन आणि त्यामुळं अगदी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून मग अशा प्रकारे या वाईल्ड अॅनिमल्सची शिकार केली जायची किंवा त्यांना हानी पोहोचवल्या जायची त्यामुळं अनप्लिझंट सिच्युएशन्स ही बरेचदा क्रिएट व्हायच्या त्यामुळं आता असा प्रयत्न सुरू आहे So, use, की असं काहीतरी करायचं ज्यामुळं हा संघर्ष टाळला जाऊ शकतो सो पुढं पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज जी फॉरेन किंवा जी टुरिस्ट लोकं तिथं येतात आणि टुरिस्ट लोक जी करन्सी किंवा तिथं जो पैसा देतात ती टुरिस्ट करन्सी कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं यूज केल्या जाईल लोकांना सांगण्यात आलं समजावण्यात आलं की तुम्ही जर वाईल्ड लाईफ जिवंत ठेवली तर तिथे लोक येतील टुरिझम वाढेल आणि टूरिझम जेव्हा वाढेल तेव्हा तुमचा व्यवसाय वाढेल त्यामुळं तुम्ही या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि त्यामुळे तुम्ही वाईल्ड लाईफला जिवंत ठेवा वाईल्ड लाईफ वाचवा त्याचं प्रोटेक्शन करा हे लोकांना समजावून सांगण्यात आलं अंडर द बी आर सॉरी बी सी आर टी आय मीन्स बफर झोनवाला ओके सो अंडर द बी सी आर टी आय अंब्रेला मीन्स बी सी आर टी आयच्या छताखाली मीन्स त्याच्या कंट्रोलखाली किंवा मा त्याच्या मार्गदर्शनाखाली शाज प्रोव्हाइड्स लोकल्स विथ वोकेशनल ट्रेनिंग शाजने तिथल्या स्थानिक लोकांना लोकल लोकांना ओकेशनल ट्रेनिंग, ट्रेनिंग दिलं की कशा प्रकारे येणाऱ्या टुरिजमला किंवा टुरिस्टला प्रकारे एंटरटेन करायचं कशा प्रकारे त्यांना सर्व माहिती द्यायची कशा प्रकारे त्या सर्व, सर्व गोष्टी कॅश करून घ्यायच्या टिझमला आपल्या लाईफ साठी कसं कॅश करून घ्यायचं या सर्व गोष्टी त्यांना ओकेशनल ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवण्यात आल्या अंडर द गायडन्स ऑफ बी सी आर टी आय विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन मेरिट्स ऑफ कॉन्झर्वेशन आणि समोर ध्येय काय होतं की कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट हे ध्येय होतं आणि त्यासाठी लोकांना एज्युकेट करण्यात आलं स्थानिक लोकांना एज्युकेट करण्यात आलं अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी आणि त्यांना सांगण्यात आलं समजावण्यात आलं कशा प्रकारे तुम्ही टुरिस्ट लोकांकडनं जी करन्सी येणार आहे फॉरेन करन्सी त्याचा तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकता हे त्यांना नीट समजावून सांगण्यात आलं शिकवण्यात आलं द व्हिजिटर्स ॲट दी रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलेंटियर टू टीच स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस आणि जे वॉलेंटियर्स तिथे यायचे तुम्हाला माहिती नसेल किंवा आपल्याला या गोष्टींची माहिती नाही अनेक पर्यावरण प्रेमी लोक आहेत अनेक वाईल्ड लाईफला प्रेम करणारी लोक आहेत जे आयुष्य स्वतःचं ज्यांनी पूर्ण आयुष्य वेचलंय आणि अजूनही स्वतःचं ते आयुष्य वेचत आहेत म्हणजेच आपण किरण पुरंदरे साहेबांच्या निमित्तानं एका महत्वाच्या मराठी माणसाला पाहिलं की जो इतकं मोठं काम करतोय त्या प्रकारेच अनेक अशी लोकं आहेत शास जंगप्रमाणे वगैरे अशी दोन एक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या गोष्टीसाठी वेचलं तर रिसॉ अनेक अशी व्हॉलेंटियर्स आहेत जी व्हॉलेंटियर्स ट्रेनिंग द्यायची आणि त्यांच्या प्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्याची आम्ही त्यांना मोकळीक द्यायचो द ॲक्वायर्ड स्किल्स आणि ज्या स्किल्स ॲक्वायर्ड मिळवलेल्या ओके ॲक्वायर्ड स्किल्स हा मिळवलेल्या स्किल्स कोणी मिळवल्या लोकल्सनी मिळवल्या आणि कोण त्यांना हेल्प केली जे वेगवेगळ्या देशातून राज्यातून वेगळ्या ठिकाणातून आलेले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्या व व्हॉलंटियर्सनी व्हॉलंटियर्स स्वयंसेवक ओके जे स्वयंसेवक कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जी लोक मदत करतात सेवाभावाने जी लोकं ध्येयानं पिसाटलेली ध्येयानं वेळी झालेली असतात ती लोकं सो वॉलंटियर्स जी जी येतात आणि ती वॉलंटियर्स त्यांना ट्रेनिंग देतात त्या व्हॉलेंटियर्सनं दिलेल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी जी स्किल्स लोकल लोकांनी ज्या स्किल्स ॲक्वायर केल्या ज्या मिळवल्या ठीक आहे त्या स्किल्समुळं दॅट स्किल्स इनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट आणि त्यामुळं दॅट स्किल्स मेक देम ऑर मेड देम इनेबल लोकल लोकल लोकांना इनेबल केलं सक्षम केलं कशासाठी एम्प्लॉयमेंट मिळवण्यासाठी विथ एनी ऑफ दी न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसोर्स अनेक वाईल्ड लाईफ रिसोर्समध्ये तुम्ही जर आतमधल्या अशा जंगलांमध्ये गेले जिथं खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतात तिथं मोठमोठी रिसॉर्ट्स आहेत आणि ती रिसॉर्ट्स मोठमोठी रिसॉर्ट्स तिथं चांगल्या लोकांना जॉब प्रोवाईड करतात जी लोकल लोकं आहेत आणि ज्या लोकांना त्या जंगलाची वगैरे माहिती आहे त्या लोकांना ॲज अ गाईड किंवा ॲज अ काही सेफ्टी मेजर्ससाठी त्या लोकांना ते सोबत घेतात त्यांना बऱ्यापैकी चांगले पैसेसुद्धा देतात त्यामुळं या सर्व गोष्टींची त्यांना मदत झाली त्यांना समजावून सांगण्यात आलं वाईल्ड लाईफ रिसॉर्टमध्ये इन द रिजन त्याच एरियामध्ये त्यांना जॉब मिळाला एम्प्लॉयमेंट मिळाली इफ नॉट इन अ फार वे सिटी फार दूरवरच्या सिटीमध्ये नव्हे तर अगदी त्यांच्या सभोवतालच्या जवळपासच्या त्यांच्या एरियामध्ये त्यांना जॉब मिळायला लागला एक नाव इथं आहे मॅडेगौडा मॅडेगौडा होऊ शकतं प्रोनान्सिएशन थोडं वेगळं असेल कारण की कर्नाटक साइडचं नाव आहे मॅडेगौडा सो so, मॅडेगौडा इज आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मी माडेगौडा दाखवतो पण आहे की ओरिजिनलमध्ये हेच आहेत माडेगौडा माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट आणि हे जे माडेगौडा आहे जे तुम्हाला दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवर इज वन ऑफ इज वन सच लोकल ऍग्रिकल्चरिस्ट लोकल स्थानिक ऍग्रिकल्चरिस्ट होते म्हणजे स्थानिक शेतीच्या संदर्भानं शेतीच्या शेतीसाठी ज्यांनी भरपूर काम केलं होतं शेतकरी सुद्धा होते आणि शेतीच्या फील्डमध्ये काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारे ॲग्रिकल्चरिस्ट होते तर ॲग्रिकल्चरमध्ये क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपण ॲग्रिकल्चरिस्ट म्हणू तर हू इज ट्रेन्ड ॲट आणि त्यांना ट्रेन करण्यात आलं बी सी आर टी आयमध्ये आणि बी सी आर टी आयच्या अंतर्गत तर बी सी आर टी च्या अंतर्गत नाव अ सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड बाय दी बायसन आणि बायसन या रिसॉर्टने त्यांना एम्प्लॉयमेंट दिली किंवा त्यांना नोकरीला ठेवलेलं आहे इन द पास्ट आय हॅव लॉस्ट आणि ते सांगतात की भूतकाळामध्ये म्हणजे आधी भूतकाळामध्ये मीन्स आधी आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऑफ अ सीझन्स इल्ड ऑफ शुगर केन ते सांगतात की इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऑफ जवळपास मी लावलेल्या शुगर केन पैकी मी लावलेल्या उसांच्या शेतीमध्ये इल्ड म्हणजे जे काही पीक आपण घेतो तर मी लावलेल्या शुगर केनमध्ये मी लावलेल्या उसांपैकी एटी पर्सेंट जे शुगर केन आहे किंवा मा जे माझं पीक आहे टू सच ॲनिमल्स अटॅक ॲनिमल्स अटॅकमुळं काय झालं आहे लॉस्ट झालं आय हॅव लॉस्ट ॲनिमल्स अटॅकमुळं मी जवळपास ऐंशी पर्सेंट ऐंशी पर्सेंट शुगर केनचं माझं पीक वाया गेलं आय यूज टू हेट दॅम आणि त्यामुळं मला त्यांचा राग यायचा मला त्यांची चीड यायची कुणाची रे मला या सर्व ॲनिमल्सची चीड यायची विचार करा एटी पर्सेंट पीक जर तुमचं उद्ध्वस्त केलं असेल ॲनिमल्सने तर तुम्हाला आनंद होईल का रे नाही ना एटी पर्सेंट पीक माझं उद्ध्वस्त केलं बट नाऊ आय हॅव लंड हाऊ पण आता मला लक्षात आलं आहे की प्रकारे नऊ आय हॅव लंड हाऊ मी कशा प्रकारे काय करू शकतो मी कशा प्रकारे वन्स मिनिट मी कशा प्रकारे या ॲनिमल्सला इम्पॉर्टन्स दीज इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर आणि आता मला कळलं की हाऊ दीज ॲनिमल्स आर इम्पॉर्टंट आता मला कळलं त्यांची व्हॅल्यू किती आहे आता मला कळली त्यांची व्हॅल्यू आता माझ्या लक्षात येत आहे की त्यांची नेमकी किती व्हॅल्यू आहे त्यांचं किती महत्त्व आहे हे मला आजवर कळलेलं नाही तर मला आता कळलेलं आहे त्या स्क्रीनला थोडं छोटं करून घेऊया ओके इम्पॉर्टंट दीज अॅनिमल्स आर अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम ही सेज आय हॅव नोन दीज जंगल्स फॉर थर्टी फाय इयर्स मी गेल्या पस्तीस वर्षापासून या जंगलाला ओळखतो आय नो वेअर द अॅनिमल्स आर अँड आय रिअलाईज आय कॅन गाईड व्हिजिटर्स अँड गेट पेट फॉर इट आणि मला माहिती असतं की अॅनिमल्स नेमके कुठं मिळतील ज्यांना जी लोकं तिथं टुरिझमसाठी आली आहेत जी लोकं तिथं ॲनिमल्स बघण्यासाठी आली आहेत तर त्यांना ॲनिमल्स नेमके कुठं मिळतील मला माहिती असतं आय नो मला माहिती असतं अँड आय रिअलाईज आय कॅन गाईड व्हिजिटर्स मी व्हिजिटर्स लोकांना चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे मी पैसे घेऊन माझं जीवन किंवा मला तिथून चांगली इन्कम मिळू शकते इन अ वे द एनिमल्स आर पेइंग मी बॅक म्हणजेच याचा अर्थ इन धिस वे एनिमल्स आर पेइंग मी बॅक मला एनिमल्स परत देत आहेत त्यांनी माझं नुकसान केलं पण आता माझ्या लक्षात येत आहे की जरी त्यांनी थोडंफार नुकसान केलं किंवा थोडंफार आमचं ते नुकसान करतात बट इन धिस वे इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक मला ते ॲनिमल्स परत देतात ना कारण मी ॲनिमल्सच्या भरोश्यावर आता माझं माझा चरितार्थ चालतोय माझं जीवन चालतंय द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स इथं शाज जंग म्हणत आहेत की मला फॉरेस्टनं बरंच काही शिकवलं आहे द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स फॉर इन्स्टन्स लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट खूप महत्त्वाचं बेटा मला जंगलानं एक गोष्ट शिकवली आहे मला जंगलानं कुठली गोष्ट शिकवली मला जंगलानं शिकवलंय की जी लिसनिंग स्किल आहे किंवा आपल्याला जो लिसनिंग सेन्स भेटलेला आहे आपल्याला आपल्याकडे ज्या दोन ताकद आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐकणे आणि पाहणे तर ऐकणे हे कधीही पाहण्यापेक्षा महत्त्वाचं आहे फॉर इन्स्टन्स मी अनेक उदाहरणांवर ज्या एक लक्षात आलं की लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट म्हणजेच आपल्या डोळ्यांपेक्षाही ऐकण्याची जी स्किल आहे ती जास्त महत्त्वाची आहे मला हे फॉरेस्टनं शिकवलं कारण जंगलामध्ये तुम्हाला आवाजांच्या भरवशावरच पुढं पुढं जावं लागतं दूरवर जर तुम्हाला दिसत नाही जंगल दाट असतात ती तुम्हाला काहीच दिसत नाही फक्त तुम्हाला आवाजाच्या बेसिसवर तुम्हाला अंदाज लावायचा असतो आणि पुढं जायचं असतं आयुष्यामध्येही तुम्ही जर ऐकण्याचा प्रयत्न केला नीट जर ऐकलं लिसनर जर तुम्ही चांगले बनले तर तुम्ही आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती होऊ शकता अ गुड listener कॅन बी अ गुड स्पीकर ओके only अ गुड listener कॅन बी अ गुड स्पीकर you have टू स्विच ऑफ युअर व्हीकल sit अँड listen जर तुम्हाला खऱ्या अर्थानं या फॉरेस्टला समजून घ्यायचं असेल यू जस्ट हॅव टू स्विच ऑफ युअर व्हीकल तुम्ही तुमची व्हीकल बंद करा तुम्ही तुमची गाडी बंद करा सिट बसा आणि शांत ऐका फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द वॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स तुम्ही जर नीट बारीक लक्ष दिलं तुम्हाला दिसेल की द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग फॉरेस्टमध्ये कम्युनिकेटिंग कम्युनिकेशन ही नेहमी सुरू असते कुणीतरी बर्ड ॲनिमल्स एकमेकांशी कम्युनिकेट करत राहतात आणि शिकण्यासारखं आहे आज बघा आज आपल्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वी हॅव व्हेरियस मोड्स अँड मीन्स ऑफ कम्युनिकेशन बट स्टील देअर इज अ कम्युनिकेशन गॅप बिटवीन फॅमिली मेंबर्स तुम्हाला दिसेल की आपल्याकडे कम्युनिकेशनचे अनेक माध्यम मा असताना सुद्धा आपल्यामध्ये कम्युनिकेशनची कमतरता आहे त्यामुळे तुम्ही शिकू शकता फॉरेस्टमधून की फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स बर्ड्स आणि ॲनिमल्सच्या आवाजांच्या माध्यमातून जंगल हे नेहमी कम्युनिकेट करत राहतं ही एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स कुठल्याही अॅनिमल्सचा फॉलो करताना कुठले एनिमल्सला फॉलो करताना आपल्याला अनेक जीवना संबंधातले किंवा जीवनाच्या संदर्भातले अनेक लेसन्स शिकायला मिळतात द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स म्हणजे जी सगळ्यात मोठी गोष्ट कमतरता बेटा पेशन्स आपल्यामध्ये पेशन्स नाही आणि या वयामध्ये तर पेशन्स आपल्यामध्ये नसतो जो असायला पाहिजे ब्लॅक पँथर हॅज टॉट मी पेशन्स मला ब्लॅक पॅन्थरनं पेशन्स शिकवला बट ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं या फॉरेस्टनं मला जे शिकवलं ते म्हणजेच या जगात खूप काही शोधण्यासारखं आहे नेवर स्टॉप डिस्कवरिंग डिस्कवर करणं थांबवू नका तुम्ही जेवढा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला नवनवीन गोष्टी मिळेल मिळतील त्यामुळं डिस्कवर करायला कधी थांबू नका देर आर जस्ट सो अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड अँड देर आर अमेझिंग मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड या जगामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस खूप असे अनुभव तुम्हाला जगामध्ये येतील टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड जे तुम्ही ज्यातून तुम्ही अनेक गोष्टी शिकू शकता आणि तर तुम्ही जगाशी त्या गोष्टी शेअर करू शकता अनेक असे चांगले अनुभव आहेत किंवा तुम्हाला येतील तुम्ही जर जंगलामध्ये जर फिरायला गेलेस तर एकच म्हणणं आहे इन टू द वाईल्ड जंगलाकडे परत जा ट्राय टू लिसन द साऊंड ट्राय टू लिसन द साऊंड ऑफ जंगल जंगलाचा साऊंड समजून घेण्याचा प्रयत्न करा नेमकं जंगलाला म्हणायचं काय समजून घ्या जंगल म्हणतंय की सेव्ह मी जंगल म्हणतंय की मला माझं कॉन्झर्वेशन करा मला सांभाळून घ्या मला सेव्ह करा अशा प्रकारे जंगल म्हणतंय तर दॅट आर्टिकल वॉज पब्लिश्ड इन सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन अँड इट वॉज पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया अशा प्रकारे आपण शाज जंग यांच्यावरचं हे आर्टिकल समजून घेतलं सो थँक यू सो मच